काय हो कालच्या त्या वादावादीच्या नादात चहा सगळा सुकून गेला झब्ब्यावर. आता कितीही धुतला तरी निघणार नाही. सांगत होतो तुला, गेला ना वाया आता हा झब्बा. मी काय म्हणते, लॉन्ड्रीत देऊया का आपण? एवढं काय कौतुक या कुर्त्याचं? आता अजून लॉन्ड्रीवर खर्च करायचा नाही. बर, मी वृंदाला सांगते घरी धुवायला. बिचारी वृंदा, तिच्या वडिलांच्या नावावर जो डाग लागलाय तो कसा धुणार? त्या डागापुढे या कुर्त्यावरचा डाग अगदी मामूली गोष्ट आहे, नाही का? पण काल रात्री जे तुम्ही बोललात ना बाबूरावांना, एका अर्थी बरंच झालं. फार अभिमान होता ना त्यांना आपल्या इंजिनियर होणाऱ्या मुलीचा. नाक वर करून चालत होते सगळीकडे, आकाश दोन बोटं उरलं होतं. काय झालं, आपटले ना तोंडावर? स्वतःच्याच मुलीच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे काय हो? पण कांता, मी काल उगीच बोललो बाबूला असं नाही वाटत तुला? नाही, मला नाही असं अजिबात वाटत. नाही म्हणजे बाबूराव तशा कुठल्या उद्देशाने आलाच नसेल, माझाच गैरसमज झाला असेल. काहीतरी बोलू नका हो. तुम्हीच नाही का म्हणाला ते आपल्या घरातनं चोरासारखे बाहेर पडली म्हणून? तसं काय, प्रसादही आधी घराबाहेर पडलाच होता की आपल्याला नाही का भेटला? काय म्हणालात तुम्ही? माझा मुलगा स्वतःच्या घरात चोरी करेल? आजकालच्या मुलांचं काही सांगता येत नाही. बोलायचं नाही माझ्याशी, ह्याच्या पुढे एक शब्दही बोलायचा नाही माझ्याशी. माझा प्रसाद स्वतःच्या घरात चोरी करणार हे असे धडे दिलेत मी त्याला? आपल्या दुकानातल्या जिन्सा विकण्यापरीकडे कसली दुनियादारी माहीत नाही हो प्रसादला. चोरी करणार तो? हे बघ कांता, मला तसं म्हणायचं नव्हतं. बोलायचंच नाही सांगितलं ना, माझ्याशी बोलायचं नाही. आता तुम्ही दुकानात दिवसभर राब राब राबतो, तो पैन पैसा हिशोब देतो तुम्हाला. चोरीचा आळ घेताय होय. कशाला हवेत हो त्याला हे तुमचे दागिने पैसे? कशाला हवेत सांगा मला आता. अगं, ते दागिने बाबूरावला परत करण्यासाठी सुद्धा घेतले असतील त्याने. हे बघ, बाबूकडून आपण दागिने आणले हे प्रसादला फारसं पटलेलं नव्हतं. बास, मी प्रसाद विरुद्ध एकही शब्द ऐकून घेणार नाही. मी माझी शपथ आहे त्याच्या विरुद्ध काही उलट सुलट कधी बोललात तर. म्हणजे चुकून जरी त्याच्या एक कानावर गेलं आणि रागवला तर काय परिणाम होतील हे परत परत सांगायचं का हो मी सदानंदराव? गेलंय ना हो आपलं एक लेकरू सोडून हे घर. प्रसादच्या बाबतीत मी कोणालाही कसलीही चूक करू देणार नाही ज्याच्यामुळे प्रसाद मला सोडून जाईल कुठे. कोणालाच नाही चूक करू देणार. सदानंदराव, तुम्ही जरी चूक केलीत ना, मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईन. बरं बाई, तू आधी शांत हो, पण उगीच त्रास करून घेऊ नकोस. दुकानाच्या चाव्या. वृंदा, शी उदास नको ना राहूस प्लीज. बघ, मला माहिती आहे की काल रात्री जे काही झालं ते चुकीच आहे. आता आपण काय करू शकतो? झालं गेलं प्लीज विसरून जा. अगं, असा उतरलेला चेहरा नाही बघवत मला तुझा.
गुड मॉर्निंग काका. येतो मी. बघा हो, मी म्हटलं होतं, पण मी खरंच तुमच्या स्कीम मध्ये पैसे गुंतवू शकत नाही आत्ता. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी म्हणालो होतो, पण काय आहे की तुमच्या ना स्कीम मध्ये ना पैसे ऐकू येत नाही. अहो, तुमच्या स्कीम मध्ये मी पैसे गुंतवू शकत नाही आत्ता. हा, ते नक्की होतील ना डबल पैसे? अच्छा, म्हणजे ते नक्की ना, म्हणजे डबल. हा, म्हणजे वेळेत होतील ना, वेळेत होतील ना असं विचारायचं आहे. बरं, होतील. वा, नाही नाही, 20. हा, मगाशी म्हटल्याप्रमाणे मिनिमम 20,000 मी देणारच, पण नक्की 40,000 रुपये करून द्या. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं की मी, हॅलो, मी म्हणालो होतो तसं की मी तुमच्या स्कीम मध्ये पैसे गुंतवू शकतो, पण त्यासाठी पैशांची व्यवस्था व्हावी लागते की नाही. मी अजूनपर्यंत कुठल्याही पैशांची सोय करू शकलो नाहीये. हे बघा, खरं आहे तुमचं म्हणणं. अहो, पण हे बघा, जे दागिने, हे दागिने विकून मी पैसे गुंतवणार होतो, ते विकू शकलो नाही ना मी. नाही नाही, मी बोललो होतो, मग एक काम करा, मी जे काही बोललो असेल ना ते सगळं विसरून जा. अहो, माझ्यावरती तुम्ही भरोसा ठेवू नका. म्हणजे दागिने चोरण्याचा प्रयत्न लक्ष्मीकांत बाबूजींनी केला होता आणि माझ्या बाबांवर उगीच हा आळ घेतला गेला. भाऊजी, काय ग वृंदा, तू इकडे काय करतेस? मला सांगा, बाबांच्या तिजोरीतले दागिने चोरायचा प्रयत्न तुम्ही केला होता, बरोबर ना? ते दागिने विकून तुम्ही एका स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करणार होता की ज्यांनी तुमचे पैसे दुप्पट झाले असतात, असाच प्लॅन होता ना? हे बघा भाऊजी, आता कुठलीही गोष्ट नाकारून उपयोग नाही, कारण मला सगळं काही कळलंय. या स्कीम बद्दल तुम्ही आधीही एकाशी बोलत होता तेव्हा मी ऐकलं होत, आणि आता दागिने विकू न शकल्यामुळे ती स्कीम तुम्हाला घेता येणार नाही हेही बोलताना मी ऐकलं. त्यामुळे आता जे काही आहे ते भाऊजी खरं खरं सांगा. वृंदा, काही काय बोलतेस? मी काहीही बोलत नाहीये, पण तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या बाबांना चोरीचा खोटा आळ आलाय. पूर्ण लिंबूवाडीत त्यांची खूप बदनामी झाली. ते काही नाही भाऊजी, तुम्ही आत्ताच्या आत्ता घरात चला आणि आई बाबांना सगळं खरं खरं सांगून टाका. भाऊजी प्लीज चला तुम्ही माझ्या बरोबर, कारण त्याशिवाय माझ्या बाबांवरती केलेला आरोप पुसला जाणार नाही. पुरावा काय आहे तुझ्याकडे? समजा मीच केला असेल दागिने चोरण्याचा प्रयत्न, सिद्ध कसं करणार आहेस तू? हा, ठीक आहे, माझ्याकडे आता प्रूफ काही नाही, पण खरं काय ते मला नक्की माहिती. तुम्ही लगेच आई बाबांना जे काय आहे ते खरं खरं सांगून टाक, नाहीतर मी सांगेन. अगं, तुला नुसतं माहीत असून उपयोग नाही त्याचा. त्यासाठी पुरावे असावे लागतात, साक्षीदार असावा लागतो,
आहे तुझ्याकडे साक्षीदार आहे पुरावा आहे काही साक्षीदार तुम्हीच आहात आणि पुरावाही भाऊजी तुम्ही स्वतःच तुमचा गुन्हा कबूल करा नाहीतर नाहीतर काय नाहीतर तुमची अबुधाबीची नोकरी गेली आहे हे मी सगळ्यांना सांगेन आणि मग त्यांनी तुमचा घरात असलेला मान रिस्पेक्ट हा सगळा धुळीला मिळेल ते चालेल तुम्हाला ते जर तुम्हाला टाळायचं असेल माझ्या बाबांवरती आलेला आळ तुम्हाला पुसायलाच हवा नाहीतर तुमचं खरं रूप मलाच सगळ्यांसमोर आणावं लागेल मुंदा प्लीज प्लीज असं काही करू नकोस माझ्यामुळे उगाच सुवर्ण आणि अलंकार रस्त्यावर येतील ग ठीक आहे मी तुमच्या नोकरीबद्दल कोणालाही सांगणार नाही पण भाऊजी तुम्ही सगळ्यांना खरं खरं का नाही सांगून टाकत म्हणजे तुमची नोकरी गेली आहे म्हणून तुम्हाला हे सगळं करावं लागतंय भाऊजी तुम्ही जर सगळ्यांना खरं सांगितलं तर कदाचित सगळे तुम्हाला माफही करतील की तुम्ही हे जे काही केलंय त्यामागचं कारण कळल्यावर मला नाही वाटत कोणी तुमच्यावर राग धरे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या गोष्टी घरातच राहतील भाऊजी तुम्ही प्लीज सगळ्यांना खरं काय ते सांगून टाका नाहीतर माझ्या बाबांवर लागलेला कलंक आयुष्यभर त्यांच्या बरोबर राहील ठीक आहे मी पण मुंदा त्यासाठी प्लीज मला थोडा वेळ घेते वेळ भाऊजी आधीच खूप उशीर झालाय आता आणखीन वेळ कशाला इतके दिवस एक खोटं लपवण्यासाठी मला खूप वेळा खोटं बोलावं लागलंय खोटं वागावं लागलंय त्याची कबुली देण्यासाठी थोडीशी हिंमत लागेल ना त्यासाठी थोडा ठीक आहे मी तुम्हाला 24 तासाची मुदत देते पण ह्या 24 तासात जर तुम्ही सगळ्यांना सांगितलं नाही तर मी सांगितल्याशिवाय राहणार नाही हे बघ माझ्याकरता तू तुझ्या सासरची नाती तोडू नकोस नाही बाबा तुमच्यावर चोरीचा खोटा आरोप केला गेलाय आणि हा कलंक धुण्यासाठी मी काहीही करायला तयार दिल्या घरी तू सुखी रहा दिल्या घरी तू सुखी रहा कोणी बनवलाय हा चहा पोतभर साखर होता का ग ह्याच्यात अग सुवर्णे नसेल काम जमत तर नको करू बाई आजी आजपासून मी त्या मुलांबरोबर खेळणार नाही पहिलंच बोललं आउट केलं कसं ग ते सोनू माझं ग ते खरंच गुणाचं आहे ग सगळी कामं कशी रे तुला पहिल्या फटक्यात जमतात शाणू वाळ ग ते माझं आजी प्लीज तुला क्रिकेट मधलं काही माहित नाही ना उगाच काय पण बोलू नको त्या केदानी मला मुद्दामून आउट केलं आणि सगळ्यांसमोर माझा इन्सल्ट करतो नेहमीचाच आणि प्रसाद मामा त्याची साईड घेऊन ओरडतो मला तेव्हापासून लय हुशाऱ्या मारतो तो हे बघ अलंकार केदार आहे ना केदार तो आपल्या वृंदा मामीचा भाऊ आहे सख्खा भाऊ त्यामुळे प्रसाद मामा ना कधी कधी त्याची बाजू घेणार हो की नाही मग आपण नाही लक्ष द्यायचं रागवायचं नाही हा जा तू हातपाय धू काय ते म्हणतात ते फ्रेश हो फ्रेश जा खायला करते जा जा बाळा जा शाणू बाळा बाबूराव तशा कुठल्या उद्देशाने आलाच नसेल तसं काय प्रसादही आधी घराबाहेर पडलाच होता की आपल्याला नाही का भेटला काय म्हणालात तुम्ही माझा मुलगा स्वतःच्या घरात चोरी करेल आजकालच्या मुलांचं काही सांगता येत नाही नाही माझा प्रसाद असं काही करणार नाही खरं तर
घडलेला सगळा प्रकार माझ्या कानावर आला. बाबांनी जो काही तमाशा केला ते कळल्यावर तर तुमच्यासमोर यायची सुद्धा लाज वाटत होती मला काका. नाही रे सुदेश, मला असं वाटतं की त्यांचा ना काहीतरी गैरसमज झालाय. पैशाच्या बाबतीत बाबा कधी कधी असे विक्षिप्तासारखे वागू शकतात. हो, स्वतःच्या सावलीवर सुद्धा विश्वास ठेवणार नाहीत ते. काका, मी हात जोडतो तुमच्या समोर. तू काका प्लीज, जे घडले त्यामुळे तुम्ही तुमच्या आणि प्रसादच्या नात्यात अजिबात कटुता येऊ देऊ नका. अहो, अगदी साधा आहे वो तो. म्हणजे काही झालं ना तरी वृंदाला अजिबात दुःख देणार नाही तो. म्हणजे अगदी सुखात ठेवेल, मी गॅरंटी घेतो त्याची. अरे हे असलं काही माझ्या मनात सुद्धा येणार नाही. या सगळ्यामध्ये प्रसादचा अजिबात हात नाही याची खात्री आहे मला. थँक्यू. मी ऍक्च्युली हेड ऑफिसला निघालोय मीटिंग साठी. येत आहे का? बरोबर जाऊया आपण. नाही नाही, तू निघ, तुला उशीर होत. निघ निघ. चोरग्यांच्या घरातून फोन. हॅलो. हॅलो बाबा, मी वृंदा बोलतेय. हा वृंदा, बोल बेटा, काय झालं ग? मी हे सांगायला फोन केलाय की प्रसादच्या बाबांनी तुमच्यावर जे काही आरोप लावलेत ना ते मी लवकरच खोटे सिद्ध करणार आहे. कारण खरा गुन्हेगार कोण आहे ते मला कळलंय. काय? हो बाबा, आणि मी बोलले त्यांच्याशी याबद्दल, ते हे सगळं कबूल करणार आहे. काय बोलतेस तू हे? बाबा, लक्ष्मीकांत भाऊजी सगळ्यांसमोर त्यांचा गुन्हा कबूल करणार आहे. मग तुमच्यावरचे आरोप आपोआपच नाहीसे होते. पण हे सगळं तुला कसं कळलं? बाबा, ते महत्वाचं नाहीये. वृंदा बेटा, तू असं करायला नको होतस. काहीही झालं तरी ते तुझ्या सासरचं नातं आहे. तुला आता ती नाती जपायला हवी. हे बघ, माझ्याकरता तू तुझ्या सासरची नाती तोडू नकोस. नाही बाबा, तुमच्यावर चोरीचा खोटा आरोप केला गेलाय. हा कलंक धुण्यासाठी मी काहीही करायला तयार. त्यासाठी मी कुठल्याही नात्यात जोखीम उठवायलाही तयार. बाबा, 24 तासाच्या आत जर खऱ्या गुन्हेगारांनी त्याचा गुन्हा कबूल केला नाही तर मी त्याचा पर्दाफाश करीन आणि त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणीन. मग त्यानंतर जे व्हायचंय ते होऊ दे. हॅलो हॅलो वृंदा, वृंदा, हॅलो. याचा अर्थ प्रसादने ते दागिने चोरण्याचा प्रयत्न केला होता. अरे देवा. बाबांनी लग्नात बाबुरावांकडून दागिने मागून घेतले. ते तुला आवडलं नाही पण म्हणून काय तू तिजोरीतून दागिने काढून ते त्यांना परत देशील का? दिल्या घरी तू सुखी रहा. दिल्या घरी तू सुखी रहा. काल आलेल्या मालाचा हिशोब करून ठेव रे. आणि बघ, त्यांनी थोडाच माल पाठवलाय त्यामुळे शिल्लक माल काय आहे तेही लिहून ठेवा. हो सर. मी जरा त्या केशर गाडक्यांकडे उधारी वसूल करून येतो. ठीक आहे. अरे प्रसाद, हिशोब करतोय. हो. संसाराचा हिशोब कसा काय चाललाय? म्हणजे संसाराचा हिशोब म्हणजे प्रेमाचा हिशोब. तू आणि वृंदा एकमेकांना नीट समजून घेताय ना? जमतय ना तुम्हा दोघांचं? हो आई, आम्ही दोघही एकमेकांना खूप चांगले समजून घेतोय. तू अजिबात काळजी करू नकोस. वृंदाला सुखी आणि समाधानी ठेवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तू काहीही करशील पण त्यालाही काही मर्यादा असतील ना. हो की? चॉकलेट दे ना. हा तर मी काय म्हणत होते, तू काहीही करशील पण त्यालाही मर्यादा असतील ना रे. मर्यादा म्हणजे? म्हणजे बघ, बाबांनी लग्नात बाबुरावांकडून दागिने मागून घेतले. ते तुला आवडलं नाही पण म्हणून काय तू तिजोरीतून दागिने काढून ते त्यांना परत देशील का? आई, मी असं कशाला करीन? हा म्हणजे बाबुराव काकांना कर्जबाजारी करायचं आणि त्यांच्याकडून दागिने घ्यायचे ही गोष्ट मला पटली नव्हती.
आणि तसं जर मी काही केलं असतं तर उलट उघड उघड मी सगळ्यांना सांगितलं असतं. म्हणजे बाबांनी बाबूराव काकांवरती खोटा आळ घेतला नसता आणि त्यांचा असा अपमानही केला नसता. अरे कांता, तू इकडे सहजच भेटायला. प्रसाद प्रसाद नाही तर मग दुसरं कोणी केलं? दिल्या